नमस्कार इथे आमच्या डी पी रानामध्ये ऊसाची लागण चालू आहे शहाऐंशी बत्तीस आहे ना वरायटी हे आपल्या घरचंच बेणं आहे अकरा बारा महिन्याचं ताजं वाडीच्या अवस्थेतलं ऊस घेतला जातो आणि तो कापून त्याचे असे तुकडे केले जातात आता हे जे एक कांड दाखव बरं हे जे तुकडे आहेत ह्या पूर्ण तुकड्यामध्ये उसाचा एकच डोळा आहे आपल्याला दिसतो येतो असं एक डोळी दोन डोळी तीन डोळी विविध प्रकारचं बेणं लावलं जातं शास्त्रीयदृष्ट्या घे एक डोळी सगळ्यात चांगला आहे कारण ऊस कापल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूनी साखर बाहेर पडते त्यामुळे एक डोळी असलं की जास्तीत जास्त ही बाहेर पडत असते आणि जी पुढच्या ब फूट येणं किंवा वाढ होणं ह्याला चांगलं असतं फक्त शेतकऱ्याला धास्ती असते की तो एक डोळा जर काही कारणाने रुजून नाही आला तर मग तेवढे नागे पडतात आणि उत्पादनामध्ये घट येते नागे भरण्यासाठी आपण व्यवस्था केलेली असते असं पाटाला जास्तीचं बेणं लावलेलं असतं तरी पण ते नंतरचं बेणं रुजून येण्याची शक्यता थोडीशी कमी राहते आता हे तिसऱ्या थरीमध्ये पाणी चाललेलं आहे आणि ला लावण्यासाठी जी मंडळी इथे तयार आहेत ती पांडुरंग गोविंद आणि श्रीनाथ असे आहेत तिघंजणं आपलं ब पाठाचं काम करणारा गजू जो आहे तो आता ही शेवटची लाईन असल्यामुळे पाणी बंद करायला गेलेलं आहे इकडे आपलं जे पंपरूम आहे इथे त्याची मोटार बंद केली जाईल आणि मग इथे लावायला आता सुरुवात होईल अंथरलेलं बेणं बराबर चालत जाऊन हाताने दाबलं जातं हे दाबलं जात असताना डोळा जो आहे तो वरती राहायला पाहिजे खालती नाही गेला पाहिजे याची त्यांना दक्षता घ्यावी लागते हे काम आता सुरू झालेलं आहे बघा वेळाशी स्पर्धा असते पाणी असलं तर पाहिजे जास्त त्याचा वेग नको अशा पद्धतीने ही ऊसाची लागण केली जाते